आदरणीय अध्यक्ष महाराज, प्रमुख पाहुणे, बाहेर गावून आलेले प्रेमी मंडळी, बंधू आणि भगिनी, माझ्या आयुष्याची आज 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून माझ्या कुटुंबियांनी व हितचिंतकांनी आज जो अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला आहे त्यामुळे मी आज भरवून गेलो। त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इथे जमले आहे। खरे पाहता मी एक साधा गरीब घराण्यातला माणूस, गरिबीमुळे शहरात आलो, नोकरी केली, नंतर व्यापार करलो व कुटुंबाची घडी ठीकठाक बसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि फावल्या वेळात समाज व धर्मसेवा करून समाजाचे रोग खेळण्याचा शक्तीचा प्रयत्न केला। या कामी समाजातील काही कार्यकर्त्यांनी मला प्रेरणा देऊन माझा उत्साह वाढविला। आमच्या संतांनी व सतीजींनी व सर्व संतांनी मला धर्मकार्यासाठी प्रोत्साहन दिले। विशेषतः माझे धर्मगुरू आचार्य सम्राट श्री अनुरुद्धजी महाराज यांचा मला सतत आशीर्वाद असतो। या सर्वांची माझ्यावर भयंकर उपकार आहे व त्याची जाणीव माझ्या मनात सतत वास्तवित आहे। माझ्या या जीवनाच्या प्रवासात माझ्या धर्मपत्नीचा, सौभाग्य शांताबाईचा फार मोठा वाटा आहे। माझ्या संकटाच्या काळात तिने मला खचू न देता धीर देत राहिली, माझ्या सार्वजनिक कार्यात मला साथ देत राहिली, माझ्या मुलांचे पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी तिने उचलली। तिची साथ नसती तर आजच्या अवस्थेपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो। शासन देवतीला दीर्घायुष्य देव आणि माझ्या कार्यात सतत साथ देण्याची प्रवृत्ती असावी ना, मी कधीही विसरू शकणार नाही। आमच्या घरात हलाखीची परिस्थिती असूनही माझे लालन पालन करणारे पूज्य स्वर्गीय मातोश्री चंदाबाई व माझे थोरले बंधू केशर भाऊ, माधू भाऊ आणि हिराचंद भाऊ यांनी मोठ्या प्रेमाने माझे पालन पोषण केले। पुण्यात आल्यानंतर श्री धोनीरामजी साहेब, हिराचंदजी साहेब आणि गणेशजी साहेब खेळसरा, श्री रायचंदजी बापनाजी आणि आपुलकीची भावना व वागणूक मला अत्यंत प्रेमाने व माझ्या विद्यमान धर्मपत्नीला सतत देत असतात। माझे अन्य मित्र व गाव सोडून कणकभाई म्हणून तसे माझे दुसरे मित्र श्री पोपटलाल भाई शहा सतत माझीशी चर्चा करून सूचना देत असतात। तसेच या कार्यक्रमासाठी खास आपला अमूल्य वेळ काढून नाशिकहून आलेले श्री बाबूभाई आणि उर्फ बाबूभाई बाबूशेठ राठी यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। माझ्या जन्मभूमीकडे माझ्या लहानपणी गावकऱ्यांनी मला भजनाचा नाद लावला, त्यामुळे माझ्या मनात लहानपणापासूनच सर्व धर्माची गोडी निर्माण झाली। आणखीही अनेक मित्र व नातेवाईक मला या ना त्या मार्गाने मदत व मार्गदर्शन करीत असतात। सर्वांच्या नावाचा उल्लेख या छोट्याशा भाषणात मी करू शकत नाही, तरी समस्त निघाली आपापल्या कार्यात वाकब जात आहे, त्यामुळे या वयात मी निश्चिंत झालो आहे। माझ्या उरलेले आयुष्यात समाज व धर्माची सेवा व आत्मसाधना करण्यासाठी परमेश्वराने मला शक्ती व मनाला उल्हास द्यावा ही प्रार्थना करून आपणा सर्वांनी माझेबद्दल दाखविलेले आपुलकीबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार मानून मी आपले सांगतो। यानंतर